नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, आपल्याला जेवढं वाटलं होतं तेवढं सुभेदार हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कामगिरी तेवढी नाही करत आहे, बट जे काही आकडे आपल्या समोर येत आहेत ते नक्कीच डिसअपॉइंटिंग नाही आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. कारण एवढं बॉक्स ऑफिस कनेक्शन सुद्धा कितीही चांगला मराठी सिनेमा असला तरी त्याच्या नशिबात बरेच वेळा नसतं. ऍटलीस्ट सुभेदारच्या बाबतीत तसं झालं नाही असं म्हणायला काही हरकत नाही. जी निराशा आपल्याला सोमवार आणि मंगळवारचे आकडे बघून किंवा पर्सेंटेज ऑक्युपन्सीचा पर्सेंटेज बघून झाली होती, आता मी जे तुम्हाला सांगणार आहे त्यातून थोडं तुम्हाला तो आकडा आणि ते ऑक्युपन्सीचा पर्सेंटेज ऐकून जरा बरं वाटेल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत बुधवारी ओव्हरऑल सुभेदार या सिनेमाची काय परिस्थिती होती ते. पटकन एकदा पहिल्या दिवसांचा आपण एक गोथ्रू करूया की पहिल्या दिवशी सुभेदारनी कमवले होते 1,15,00,000, दुसऱ्या दिवशी 1,69,00,000, तिसऱ्या दिवशी 2,22,00,000 आणि अजूनही असं का होतंय माहिती नाही, पण सोमवार आणि मंगळवारचा एक रफ डेटाच आपल्या समोर येतोय. अजूनही कॉन्क्रीट असे आकडे आपल्या समोर कुठल्याही वेबसाईटवर येत नाहीयेत का माहिती नाही, खरं तर असं होत नाही. आज गुरुवार आहे, गुरुवार असून सुद्धा सोमवार मंगळवारचा तरी कन्फर्म आकडे आपल्या समोर यायला पाहिजे होते आणि बुधवारचे सुद्धा आपल्या समोर आतापर्यंत संध्याकाळपर्यंत कन्फर्म आकडे यायला पाहिजे होते, पण सुभेदारच्या बाबतीत असा का गोळ होतोय याची मला कल्पना नाहीये आणि मी पर्सनली जाऊन मोजू शकत नाही. मी इतर सगळ्या वेबसाईट्सवर एक कॉमन जो काही फिगर असतो तो तुमच्या समोर शेअर करतो आणि जे फिल्म मेकर्स आहेत आपले प्रोड्युसर आहेत ते सुद्धा मी जो कलेक्टिव्ह आकडा सांगतोय त्या आकड्याच्या जवळपासच त्यांचं वीकेंडचं कलेक्शन असेल किंवा जे काही आता एका आठवड्याचं कलेक्शन येईलच समोर, तर ते तुम्हाला अंदाज येईल की माझं जे आहे ते बऱ्यापैकी बरोबर आहे, एकदम काही चुकत नाही. सो कालचा ओव्हरऑल बुधवारचा अर्ली एस्टिमेट जे आलंय ते आलंय 85,00,000 रुपयांचं. सो हे खरंच जरा आपल्याला अजून उम्मीद पे आशा कायम आहे असं आपण म्हणू शकतो, कारण सोमवार आणि मंगळवार 72,00,000 आसपासचं कलेक्शन हे जरा डिसअपॉइंटिंग होतं, पण काल जर आपल्याला ग्रोथ या सिनेमाच्या कलेक्शनमध्ये अर्ली एस्टिमेटनुसार बघायला मिळाली, आता अर्ली एस्टिमेट जर 85 आहे तर कदाचित 75 किंवा 80 लाख एक सॉलिड कॉन्क्रीट आकडा आपल्या समोर उद्यापर्यंत येईल अशी आशा करूया. ओव्हरऑल बुधवारपर्यंत या सिनेमाने कमवलेले आहेत 7,35,00,000 रुपये, जिकडे कालची बुधवारची ऑक्युपन्सी म्हणजेच मंगळवारची ऑक्युपन्सी दिवसभराची होती 21.48%, तिकडेच बुधवारची कालची ऑक्युपन्सीमध्ये आपल्याला जरा ग्रोथ बघायला मिळाली आहे आणि ऑक्युपन्सीचा ऍव्हरेज बुधवारचा आहे 25.49%, जिकडे मॉर्निंग शोजची होती 18.49%, आफ्टरनून शोजची 23.14%, इव्हनिंग शोजची 30.71%, नाईट शोजची परत आपल्याला एक ड्रॉप बघायला मिळाला. वर्किंग डेला ऍटलीस्ट आपण नाईट शो कडनं अपेक्षा करू शकतो की नाईट शोला तरी लोक येतील, पण मराठी प्रेक्षक सुभेदार या सिनेमाच्या बाबतीत फ्रँकली स्पीकिंग तेवढे उत्सुक दिसत नाही आहेत माहिती नाही का. नाईट शोला परत जर आपल्याला ड्रॉप बघायला मिळाला आणि तो होता 29.60% ऑक्युपन्सी नाईट शोला आपल्याला बघायला मिळाली. आता रिजन वाईज मी तुम्हाला सांगेन की आधी किती शोज होते आणि आता काही काही सेंटर्समध्ये मॉलवाल्यांनी शोज वाढवलेले आपल्याला दिसत आहेत. सो मॉलवाले सुद्धा संतुष्ट आहेत की बाबा बरा प्रतिसाद आहे या सिनेमाला, पण हा त्यांचा सॅटिस्फॅक्टरीनेस कितीपर्यंत राहील मला माहिती नाही, कारण उद्या परत 3-3 मराठी सिनेमे येत आहेत आणि विजय देवरेकोंडा आणि समांता स्टारर खुशी एक तेलुगू सिनेमा येतोय जो हिंदीमध्ये सुद्धा रिलीज होतोय का नाही मला माहिती नाही. ट्रेलर तरी हिंदीमध्ये आलाय पण उद्या लगेच तो हिंदीमध्ये पॅन इंडियन लेव्हलवर रिलीज होईल का मला माहिती नाही. आणि असं एक एस्टिमेट सुद्धा होतं की किंग ऑफ कोटा हा मल्याळम सिनेमा सलमान काय त्याचं नाव दुलकर सलमानचा आला होता त्याचा सुद्धा हिंदी व्हर्जन जे आहे ते उद्या रिलीज होणार आहे. त्याचबरोबर जसे 25 तारखेला बरेचसे सिनेमे सगळ्या भाषेमधले रिलीज झाले तोच सिनारिओ आपल्याला उद्या सुद्धा बघायला मिळणार आहे. आता का हे आता आपल्याला माहिती आहे की का एवढे 25 आणि 1 तारखेला लाईन लागली या सिनेमांची, कारण 7 तारखेला जवान येतोय. जवान समोर आय थिंक कोणीही डेअरिंग करत नाहीये स्वतःचा सिनेमा आणण्याचा एक्सेप्ट फॉर अनुष्का शेट्टी. अनुष्का शेट्टीचा मिस शेट्टी आणि मिस्टर पॉली शेट्टी हा तेलुगू सिनेमा आपल्याला 7 सप्टेंबरला जवान बरोबर रिलीज होणार होताना दिसणार आहे. तुम्ही हा जवानचा ट्रेलर बाय द वे आज रिलीज झाला त्याचा रिव्ह्यू सुद्धा आपण केलेला आहे, रिव्ह्यू व्हिडिओची लिंक मी खाली देतोय आणि ओव्हरऑल ट्रेलर जवानचं तुम्हाला कसं वाटलंय कमेंटच्या माध्यमातून कळवा. तर रिजन वाईज बघायला गेलं तर मुंबईमध्ये ऑक्युपन्सीचं ऍव्हरेज कालचं बुधवारचं होतं 23.75%. मुंबईमध्ये मंगळवारपर्यंत शोज होते 266 शोज, तर 3 शो काल वाढवण्यात आले होते. 269 शोज काल मुंबईमध्ये होते. पुण्याचं कालचं ऑक्युपन्सीचं ऍव्हरेज होतं 31.50%. पुण्यात सुद्धा मंगळवारपर्यंत 182 शोज होते, तो 1 शो आता वाढवलाय 183 झालेत.
नागपूरचं ऑक्युपन्सीचं ऍव्हरेज आहे 14.50. नागपूरला सुद्धा 100 वाढवण्यात आलाय. आधी 20 होते, आता 21 केले. संभाजीनगरचं ऑक्युपन्सी आहे 17% फक्त. संभाजीनगरला आधी 32 शोज होते, कालही तेवढेच होते, एवढं काही चेंज झालं नाही. कोल्हापूरचं ऑक्युपन्सी आहे 39%. कोल्हापूरला सुद्धा 100 वाढवण्यात आलाय. आधी 22 होते, आता 23 झाले. नाशिकची ऑक्युपन्सी आहे 22.75. नाशिकला काही शो मध्ये चेंजेस नाहीयेत, 29 शोजच आहेत तिकडे. आणि सांगलीची आहे 14.25, 22 शो आधीप्रमाणेच. सो जरा बुधवारचं एक चांगला फिगर आपल्या समोर आली. आजचं गुरुवारचं सुद्धा असं म्हटलं जाते अर्ली एस्टिमेट की 80 लाखच्या आसपास गुरुवारी हा सिनेमा कमाई करेल. बघूया आता जेमतेम एक आठवडा उरलाय या सिनेमाच्या हातात, असं म्हणायला काही हरकत नाही. नंतर आपल्याला डायरेक्ट प्रत्येक थिएटरमध्ये या सिनेमाचे कदाचित फक्त 1-2 किंवा जास्तीत जास्त 4 शो दिसतील. त्याच्यावर तर नक्कीच 7 सप्टेंबर पासून दिसणार नाही. म्हणजे तुम्हाला हा जर व्हिडिओ तुम्हाला थोडा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.